महाराष्ट्रातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष पॅकेज जाहीर केलंय बळीराजा संजीवनी योजनेतून राज्याला एक लाख पंधरा हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार आहे आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला केंद्र शासनाच्या या मदतीमुळे महाराष्ट्राच्या सिंचन क्षमतेमध्ये बावीस टक्के वाढ होईल असा अंदाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक लाख पंधरा हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नामदार नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली बळीराजा संजीवनी योजनेतून ही मदत मिळणार आहे केंद्र शासनाच्या विशेष मदतीमुळं महाराष्ट्राच्या सिंचन क्षमतेत बावीस टक्के वाढ होईल असा अंदाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त आहे महाराष्ट्रातील एक्क्याण्णव प्रकल्पांसाठी केंद्र शासनानं ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे सध्या राज्यातील सिंचनक्षमता अठरा टक्के आहे नव्या पॅकेजमुळं राज्याची सिंचन क्षमता चाळीस टक्क्यापर्यंत पोहोचणार असून तीन लाख सत्याहत्तर हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे